आपल्या सभोवताली सर्वत्र बलांचं अस्तित्व आहे आपण कोणत्याही प्रकारच्या ढकलण्याला किंवा खेचण्याला बल असे म्हणतो बल कोणत्याही गोष्टीला गती देऊ शकते तसेच बल चल गोष्टी थांबवूही शकते आज तुम्ही किती वेळा बलाचा वापर केला आहे बलामुळे गोष्टी ताणणे वाकवणे आणि फिरवणे शक्य होते काही बले खूप मोठी तर काही खूप लहान असतात आज तुम्हाला बरेच काम आहे का तुमच्या गणित किंवा भाषेमधील होमवर्क या अर्थी शास्त्रज्ञ कार्य हा शब्द वापरत नाहीत विज्ञानात कार्य हा शब्द एखाद्या वस्तूला ठराविक अंतर कापण्यासाठी त्या वस्तूवर लावलेल्या बलाच्या संदर्भात वापरतात एखादी वस्तू जागेवरून हलवण्यासाठी ती ओढणे किंवा दूर ढकलणे या क्रियांसाठी बल लावले की तुम्ही कार्य केले असे म्हटले जाते राजपुस्तक वाचतो आहे वाचन पूर्ण झाल्यावर तो ते पुस्तकांच्या मांडणीत ठेवतो त्याने पुस्तकावर कार्य केले आहे जर त्याने पुस्तक वरच्या मांडणीत ठेवले तर त्याने पुस्तकावर अधिक कार्य केले आहे यावेळी त्याला तेवढेच बल किंवा प्रयत्नांची आवश्यकता असते परंतु जास्त अंतरासाठी बल वाढवावे लागले आजूबाजूला पहा किती गोष्टी तुम्हाला हलताना दिसतात एखाद्या वस्तूची हालचाल कशामुळे होते बरं एखादी नाव प्रवाहाच्या दिशेने का वाहते पाने का सभोवताली उडतात एखाद्या रॉकेट जमिनीवरून कशामुळे उचलले जाते तुम्ही या पुस्तकाची पाने का उलटवू शकता वस्तू ऊर्जेमुळे हलतात आपण असे म्हणू शकतो की वस्तू हलवण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा किंवा कार्य करण्याची क्षमता किंवा ताकद ऊर्जा ही द्रव्य नसते द्रव्यामध्ये वस्तुमान असते आणि ते जागा व्यापतात ऊर्जेमध्ये वस्तुमान नसते आणि ऊर्जा कोणतीही जागा व्यापत नाही विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये ऊर्जा ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे कारसाठी पेट्रोल स्वयंपाकासाठी एल पी जी प्रकाशासाठी वीज आणि स्वतःसाठी अन्न म्हणजे ऊर्जा असा आपण विचार करू शकतो तथापि या कल्पना म्हणजे खरोखर ऊर्जा नव्हे यातून आपल्याला एवढेच समजते की या क्रिया करण्यासाठी ऊर्जा आवश्यक आहे आणि या इंधनांमुळे आपल्याला ही ऊर्जा मिळते या पवनचक्कीमध्ये फिरणारी हवा पवनचक्क्यांच्या पात्यावर कार्य करते ज्यामुळे ब्लेड आणि विद्युत जनित्राचे रोटर फिरतात विजेच्या रूपाने पवनचक्कीतून ऊर्जा स्थानांतरित केली जाते आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत ऊर्जा समाविष्ट असते आपण ऊर्जेच्या विशाल समुद्रामध्ये राहतो ऊर्जेमुळे कार्य होते या चित्रातील विविध प्रकारच्या ऊर्जेची उदाहरणे ओळखा ऊर्जेचे विविध प्रकार आहेत काही प्रकार आपण आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून अनुभवू शकतो प्रकाश ही ऊर्जा जी आपण पाहण्यासाठी वापरतो आणि ध्वनी आपण ऐकतो या कोमट दुधाच्या ग्लासला आपण स्पर्श करतो तेव्हा आपल्याला ऊर्जा जाणवू शकते हालचाल आणि वीज हे आपण दररोज वापरत असलेल्या ऊर्जेचे अन्य प्रकार आहेत कधी कधी या ताणलेल्या रबर बँड किंवा झाडावरून पडणाऱ्या पानांसारख्या वस्तूंमध्ये ऊर्जा असते आपण म्हणतो की या गोष्टी हालण्याआधी त्यांच्यामध्ये स्थितीज ऊर्जा आहे ही रासायनिक ऊर्जा म्हणून पेट्रोल कोळसा अन्न यामध्ये साठवली जाऊ शकते वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या मात्रेमध्ये ऊर्जा असते पण प्रथम अन्नामध्ये ऊर्जा कुठून येते या दुधातील ऊर्जा गायींमधून आली गाईला गवत खाऊन ऊर्जा मिळते गवत ही एक अशी वनस्पती आहे ज्यामध्ये बरीच खनिजे असतात झाडे मातीतून खनिजे घेतात वनस्पती त्यांची ऊर्जा मिळवण्यासाठी अन्न खात नाहीत ती सूर्यापासून प्रकाश ऊर्जा गोळा करतात आणि स्वतःमध्ये ती रासायनिक ऊर्जा म्हणून साठवतात ऊर्जा निर्मितीच्या या प्रक्रियेस प्रकाश संश्लेषण असे म्हणतात सारांश आपण कार्य आणि ऊर्जा या संकल्पनांवर चर्चा केली वस्तू ऊर्जेमुळे हलतात आपण असे म्हणू शकतो की ऊर्जा म्हणजे वस्तू हलविण्याची क्षमता किंवा कार्य करण्याची क्षमता किंवा सामर्थ्य जेव्हा आपण एखादी वस्तू ढकलण्यासाठी किंवा खेचून नेण्यासाठी बल वापरतो तेव्हा आपण कार्य करतो